एक मोठी बातमी समोर येते. पालघर मध्ये औरंगाबाद नामकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पहाटे 6 वाजता पालघर वरून औरंगाबादला जाणारी बस मनसे कार्यकर्त्यांनी अडवली आहे. औरंगाबाद बसवर छत्रपती संभाजीनगर नावाची पाटी लावून बस पुढे रवाना झाली. 26 जानेवारी पर्यंत नामकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसेने इशारा दिलाय. पालघर मध्ये औरंगाबाद नामकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे. पहाटे 6 वाजता पालघरवरून औरंगाबादला जाणारी बस मनसे कार्यकर्त्यांनी अडवली. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. राहुल, औरंगाबाद नामकरणावरून आता मनसे आक्रमक पाहायला मिळतीये. नक्कीच नीलम, आपण बघायला गेलं तर औरंगाबादच्या नामकरणावरून राज्यात सध्या वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच अनेक पक्षांचा या छत्रपती संभाजीनगर या नामकरणाला समर्थन असलं तरी अनेक पक्ष जे आहेत ते विरोध करतानाही दिसत आहेत. परवाच्या दिवशीच रामदास आठवले यांनी या नामकरणाला विरोध केलाय. तर आज आपण बघायला गेलं तर पालघरमधील जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ती या नामकरणासाठी रस्त्यावर उतरली. पहाटे 6 वाजताच्या सुमारास पालघरवरून जी औरंगाबादला जाणारी बस आहे ती या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडवली आणि त्यावेळेस औरंगाबादची पाटी जी आहे ती काढून त्या ठिकाणी संभाजीनगर ही पाटी लावण्यात आली आणि त्यानंतर ही बस जी आहे ती पुढे रवाना झाली. एकूणच आपण बघायला गेलं तर मनसेची मागील अनेक काळापासून औरंगाबाद या नामकरणाला नाव जे आहे ते बदलून संभाजीनगर करावं यासाठी मागणी करते आणि त्यासाठी येत्या 26 जानेवारी पर्यंत हे नाव जे आहे औरंगाबाद ते नामकरण करून छत्रपती संभाजीनगर करावं अशी मागणी केली. नाहीतर 26 तारखेनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आलाय. नीलम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पालघरमध्ये औरंगाबाद नामकरणावरून मनसे हे आक्रमक झालेले आहे. पालघरवरून औरंगाबादला जाणारी बस मनसे कार्यकर्त्यांनी अडून धरली.